आत्तापर्यंत आपण पाहिलं संगीताची निर्मिती, स्वर, स्वरांचे प्रकार. आता आपण अतिशय महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे श्वासावर नियंत्रण. सिंगिंग इज ऑल अबाउट ब्रीदिंग. तुम्ही श्वास कसा घेताय, कसा सोडताय, त्यानुसार तुमच्या व्हॉइस प्रोजेक्शनवर, व्हॉइस क्वालिटीवर, टोनवर परिणाम होतो. त्यामुळे ब्रीदिंग हा संगीताचा फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी सगळ्यात चांगला आणि उपयोगी उपाय म्हणजे प्राणायाम. आता मी तुम्हाला प्राणायामचे काही प्रकार करून दाखवते. सगळ्यात आधी आपण नॉर्मल ब्रीदिंग करूया. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. काउंट करूया. नॉर्मल ब्रीदिंग ही खूपच चांगली एक्सरसाइज आहे. आता मी दुसरा प्राणायामाचा प्रकार तुम्हाला सांगते. उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, त्याच्यानंतर डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. तिसरा प्रकार म्हणजे काउंटेड ब्रीदिंग. काउंटेड ब्रीदिंगमध्ये एक काउंटमध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, चार काउंट्स श्वास रोकून ठेवायचा आहे आणि दोन काउंट्समध्ये श्वास सोडायचा आहे. मी तुम्हाला करून दाखवते. देन होल्ड, देन एक्झेल. गाताना कशाप्रकारे श्वास घेतला पाहिजे आता आपण हे पाहूया. गाताना आपण श्वास बाहेर सोडत असतो, तर आयडियली आपलं पोट आत गेलं पाहिजे. गाताना आपण इतके मग्न होतो की आपण चुकीच्या पद्धतीने श्वास घेऊ लागतो आणि त्यामुळे ब्रेथ मॅनेजमेंट बिघडतं. यामुळे शब्द पूर्ण होत नाही, तर कधी सूर लागत नाही. म्हणून गाताना आपलं ब्रीदिंग प्रॉपर आहे की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वरांच्या आधाराने ओंकार म्हणणे ही पण रियाजाची खूप चांगली पद्धत आहे. आता मी सावर तुम्हाला ओंकार म्हणून दाखवते. अशा प्रकारे सर्व सुरांवर तुम्ही ओंकार गाऊ शकता.